राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणात सगळीकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, तर सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आजपासून मान्सूनचा जोर वाढणार. मान्सून 11 जून पर्यंत राज्य व्यापणार. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात मान्सून विस्तारणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये मान्सून 2 दिवस आधीच दाखल. येत्या 48 तासात मुंबई आणि आसपासच्या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रामध्ये मान्सूनची दमदार आगेकूच. पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागातही मान्सून दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट. सात जुलैपर्यंत कोकण रेल्वेच्या 3 गाड्यांचा प्रवास दादर स्टेशनपर्यंतच सीमित राहणार. सीएसएमटी स्टेशनमधल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं रेल्वे प्रशासनाचा निर्णय. दहा जूनपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार. 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्या धावणार. कोकण कन्या, वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी यासह अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरीच्या वाकेड इथं मोरी खचली. बंपरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. ग्रामस्थ रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना करतायत सूचना. यानंतर आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट. पुणे स्टेशन परिसरातल्या भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी. दुकानदारांचं लाखोंचं नुकसान. पुण्याच्या धानोरी परिसरात मुसळधार पावसामुळे साचलं पाणी. नागरिकांचे हाल, वाहतूकही ठप्प. पालिकेच्या कारभारावर पुणेकरांची तीव्र नाराजी. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा परिसरातलं झाड कोसळलं. घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू. विविध भागातनं झाड पडल्याच्या 55 घटना, पाणी साचल्याच्या 22 घटना आणि भिंत पडल्याच्या 1 घटनेची नोंद. पुण्यामध्ये समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती. म्हणूनच भाजपनं पुण्यामध्ये समुद्रही आणून दाखवला. पुण्यात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यावर जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.